आणि राज्यातल्या ऊस उत्पादकांना राज्य सरकारनं दिलासा दिलाय. ऊस उत्पादकांना 200 रुपयांचं अनुदान देण्याचं घोषित केलंय. रिकव्हरी रेट जिथे 10% खाली असेल तिथले ऊस उत्पादक यासाठी पात्र असतील. ऊस वाहतूक 50 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर 5 रुपयांचं अनुदान सुद्धा राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे. राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सध्या निर्माण झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. आजही महाराष्ट्रामध्ये 25 लाख टन ऊस आहे, शिल्लक आहे. कारण एप्रिल अखेरला तर सर्व कारखाने बंद होत असतात, पण आज 25 लाख टन ऊस जर शिल्लक असेल तर मराठवाड्यामध्ये तो ज्यादा आहे. तर काही गोष्टी खूप काळजीच्या आहेत आणि म्हणून जे वाहतूक असते तिला काही मदत ही करावी लागणार आहे. जी घट साखर उतार्यामध्ये घट बाहेरचा ऊस आणणार येतो काही किलोमीटरचा आणि त्याला परवडण्याकरता साखर उतार्यामध्ये जी घट येते त्यासाठी सुद्धा मदत करावी लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.